नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आता आपण लास्टचा व्हिडिओ जो बनवला होता तो बाबासाहेब फणकर फळबाग योजना, याची माहिती सांगितली होती आपण, सेम जसं तुम्ही स्क्रीनवर बघता तसं। पण त्यानंतर आणखीन एक मला कमेंट आली की सर तुम्ही याच्यावर पण लगेच व्हिडिओ बनवा की त्याला कुठल्या बागेला किती अनुदान आहे। तर एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला हे सगळे सांगणार आहे। तर हे कसं बघायचं आहे, कितीला किती अनुदान आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे सगळं सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करेल, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक तर बनतोच एक, ठीक आहे। तर इन्फॉर्मेशन तशी आहे, तुम्हाला लाईक करा, त्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती पण क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ठीक आहे। तर बघूयात महाडीबीटीच्या या ज्या फळबागाची आहे योजना आणि कुठल्या फळबागेला किती अनुदान आहे ह्याच्याबद्दल बोलणार। तर आपण आता हे सगळं सर्च केलं बाबासाहेब फणकर वगैरे, तर आपल्याला महाडीबीटी या वेबसाईटवरच यायचंय आले। त्याच्यानंतर आपण फार्मर करायचं, इथे विसरलो, फार्मर करायचं, इथं महाडीबीटी फार्मर लॉग इन वरती यायचंय। आता आणखीन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट येत आहेत की सारख्या कमेंट येत आहेत, तुम्हाला त्या विभागाची आपल्या नोंदणी नवीन लॉटरीची यादी द्या, ही सूचना आहे, या सूचनेवरती क्लिक करा। साधं सिंपल आहे, ही जी सूचना आहे, हा बॉक्स सूचनेचा इथं तुम्हाला दाखवेल मी, याच्यामध्ये हा जो कॉर्नर आहे सूचना नावाचा, याच्यावरती क्लिक करा। इथं तुम्हाला सगळी एकदम इन्फॉर्मेशन टोटल मिळेल, बरोबर। तर याच्यातून चेक करा। तर बघूयात, आता लॉग इन करू आपण, हे माझा डेमो आय डी आहे, डेमो आय डी न लॉग इन करतोय। त्यानंतर आपण पासवर्ड टाकल्याच्या नंतर हा कॅप्चा भरायचा, PFAHY। मी व्हिडिओ बनवत असताना कुठलाही पॉज घेत नाही आणि कसलंही कटछाट करत नाही, जसं आहे तसं मी तुमच्यापर्यंत देतोय, कारण हेच परिस्थिती सेम तुम्हाला पण येते, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट सांगणे, स्किप करून सांगणे म्हणजे तुम्हाला डायव्हर्ट करणे असल्यासारखं आहे, त्यामुळे जे आहे ते, ठीक आहे। तर सेम जसं मी भरतो तसं करा। लॉग इन प्रोसेस व्हायला लागले, प्रोसेस झाल्याच्या नंतर अर्ज करावती यायचंय। बघा, फळबागेच्या लागवडीचं आपल्याला बघायचंय, त्यामुळे डायरेक्ट इथं बाबासाहेब फणकर मध्ये फळबाग लागवड योजनेवर क्लिक करायचं, बाकी कुठं जायचं नाही। आणि ही इन्फॉर्मेशन आहे, ही पण वाचून घ्या, ह्या इन्फॉर्मेशनवर बाबासाहेब फणकर योजना आपण हेच काल घेतलं ना कालच्या व्हिडिओमध्ये, तर सेम तसंच आहे। पण याच्यामध्ये आणखीन एक हा ऑप्शन आहे छोटा, हा, ठीक आहे, याच्यामधल्या या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, फ्यू बेनिफिट्स। बघा, याचा स्क्रीनशॉट केला तरी नेक्स्ट तुम्ही थांबवू शकता व्हिडिओ बघायचा, पण मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे। तर बघा, आंबा कलम, कलम असला आंबा तर 10 बाय 10 वर लावलाय, एका हेक्टरमध्ये 2.5 एकरामध्ये 100 झाडं बसतात आणि त्याला प्रत्येक हेक्टरीला 53,561 रुपये अनुदान आहे 10 बाय 10 ला। आंबा कलम लावला, सदन लागवड केली 5 बाय 5 ला, एका हेक्टरमध्ये 400 झाडं बसतात आणि प्रति हेक्टरी 1,01,972, म्हणजे 1,02,000 रुपये आहे असं समजा। आता आपल्याकडे काजू लावत नाहीत, त्यामुळे काजूचा आपण काही विचार करणार नाही। पेरू आहे, पेरू बघा 3 बाय 2 वर लावा, 1 एकरामध्ये 1,667 झाडं बसतात, त्याला अनुदान आहे 20,000, 2,02,000 आहे, सॉरी, पेरू कलमेचा आहे 62,000 आहे। त्यानंतर डाळिंब, आपल्याकडे डाळिंब लागवड केली जाते, डाळिंबाचा आहे 4.5 बाय 3 मीटर प्रमाणे असं लावलं जातं, एका हेक्टरमध्ये 740 झाडं बसतात, 1,09,000 रुपये त्याला मिळणार। संत्री, मोसंबी, कागदी लिंबू 6 बाय 6 वर लागवड आहे, हेक्टरी झाडे किती आहेत 277, 62,000 रुपये। संत्रा, नारळ आपल्याकडे लावत नाही, जिथं लावत असतील तर त्यांच्यासाठी हा ठीकच आहे। सीताफळ आपल्याकडे लावली जाते 5 बाय 5 वर, 400 एका हेक्टरमध्ये बसतात। हे यादी मी तुम्हाला वाचून सांगण्यापेक्षा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला तरी तुम्हाला एकदम उत्तम आहे, ठीक आहे। तरी बघा, असं आहे, हा जास्त म्हणजे
जास्त ह्याचा महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येक जण बोलते की आम्ही बाग लावू वगैरे, पण किती अनुदान आहे, कसं अनुदान आहे? ह्या अनुदानामध्ये पण थोड्याशा टर्म्स आहेत. काय अटी आहेत? अटी आहेत पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष याप्रमाणे. तर ते तुम्हाला कालच्या मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे, तर 100% अनुदान आहे तुम्हाला, काही काळजी नाही. तर तो एक व्हिडिओ बघा, इथं दिलेला आहे, तरी आणखीन एकदा मी हायलाईट करतो. बघा, शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30%, आणि तिसऱ्या वर्षी 20%, अशाप्रमाणे हे पण आहे. ठीक आहे, आणि हा फ्यू बेनिफिटवर गेले तर हा डायरेक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये जी मला माहिती सांगायची ती तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. एकदम सिंपल आहे, बघा याच्यातून क्लिक करून बघा, नसेल याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्या. ठीक आहे, सोपं आहे एकदम. तर कमेंट करायला कमी विसरू नका, याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर, आणि सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. त्यानंतर त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही माहितीपासून वंचित राहणार नाही. ठीक आहे, तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.